बऱ्याच विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसानं खान्देशालाही दिलासा दिलाय. जळगाव शहरासह जिल्ह्यात संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील हतनूर धरण जलग्रहण क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस झाल्यानं धरणाचे 41 दरवाजे दुसऱ्यांदा पूर्ण उघडलेत. धरणातून 1,53,000 क्युसेक वेगानं पाणी तापी नदीच्या पात्रात सोडण्यात आलंय. त्यामुळे तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हतनूर धरणाच्या पांडोट क्षेत्रात येणाऱ्या टेक्सा, चिखलदरा आणि बरहाणपूर इथं झालेल्या पावसामुळं हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर देखील पाऊस सुरूच असल्यानं 30 दरवाजे पूर्णतः उघडून पाण्याचा प्रतिसेकंद 91,000 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आलाय. जिल्ह्यातील 3 मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्यात देखील लक्षणीय वाढ झालीय. गेल्या वर्षीपासून कोरड्या पडलेल्या जळगाव शहरातील मेहरूण तलावाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालीय.